नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम पी एस सी कट्टा नांदेड या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मराठी व्याकरण या विषयातील काही महत्त्वाचे असे प्रश्न आणि उत्तरे, तसेच शब्दसंपत्ती या घटकातील काही महत्त्वाचे असे शब्दार्थ जे की आतापर्यंत झालेल्या परीक्षेमध्ये यावरती प्रश्न आलेले आहेत आणि यापुढील सुद्धा परीक्षेमध्ये तुम्हाला यावरती 100% प्रश्न पाहायला मिळतील. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या पुढच्या भरतीतील येणाऱ्या पुढच्या परीक्षेतील तुमचे प्रश्न चुकणार नाहीत आणि तुमचा स्कोर वाढण्यास तुमची 100% मदत होईल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या सगळ्या मित्रांना हा व्हिडिओ पाहायला नक्कीच सांगा. चला तर पाहू या व्हिडिओतील मराठी व्याकरणातील काही महत्त्वाचे असे प्रश्न उत्तरे, तसेच शब्दसंपत्ती या घटकातील काही महत्त्वाचे असे शब्द. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल किंवा तुम्हाला या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळाली नसेल किंवा नोटिफिकेशन मिळत नसेल तर तुम्ही लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाल अक्षरामध्ये तुम्हाला सबस्क्राईब हे नाव दिसत आहे, यावरती क्लिक करा आणि यावरती क्लिक केल्यानंतर त्याच्या बाजूला नोटिफिकेशन बेलला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. जर तुम्ही नोटिफिकेशनला ऑन केलं नसेल तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार नाही. त्यासाठी मी तुम्हाला सांगतो की तुम्ही नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. तसेच विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल, यातील प्रश्न उत्तर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जास्तीत जास्त मित्रांनी व्हिडिओला लाईक करा, ज्यामुळे मला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी इम्प्रेशन भेटेल आणि मी नवीन व्हिडिओ यापेक्षा चांगल्या चांगल्या पद्धतीने नवीन व्हिडिओ तयार करेल, जेणेकरून तुमची येणाऱ्या जिल्हा परिषद भरतीची 100% चांगल्या पद्धतीने तयारी होईल. तसेच विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओची लिंक तुम्ही तुमच्या सगळ्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. तुमच्याकडे जितकेही सोशल मीडियाचे अकाउंट असतील, व्हॉट्सअप म्हणा, टेलिग्राम म्हणा, फेसबुक म्हणा किंवा इतर जे ॲप तुम्ही वापरता त्यावरती तुम्ही याची लिंक शेअर करा आणि तुमच्या सगळ्या मित्रांना या चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा, या चॅनलला जॉईन व्हायला सांगा. तसेच विद्यार्थी मित्रांनो, याआधी ज्या व्हिडिओ अपलोड झालेले आहेत या चॅनलवरती, ते जर तुम्ही पाहिलं नसेल, तुम्हाला त्याची जर लिंक पाहिजे असेल तर तुमच्यासाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रत्येक व्हिडिओची लिंक दिलेली आहे. प्रत्येक विषयानुसार चॅनल, प्रत्येक विषयानुसार प्लेलिस्ट तयार केलेली आहेत आणि त्या प्लेलिस्टची लिंक तुम्हाला खाली देण्यात आलेली आहे, त्यावरती तुम्ही क्लिक करून सगळे व्हिडिओ पाहू शकता. तसेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आम्हाला टेलिग्राम चॅनल, टेलिग्राम ग्रुप आणि व्हॉट्सअपवरती सुद्धा फॉलो करू शकता, त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओची PDF आणि तसेच याआधी ज्या व्हिडिओ अपलोड झालेले आहेत त्याची जर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर तुम्ही लगेच टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा, तिथे तुम्हाला सगळ्या व्हिडिओची PDF मिळेल आणि या व्हिडिओचीसुद्धा PDF तुम्हाला तिथेच मिळेल आणि इतरसुद्धा स्पर्धा परीक्षेला उपयुक्त असणारी माहिती जे की मोफतपणे तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती, टेलिग्राम ग्रुपवरती आणि व्हॉट्सअपवरती तुम्हाला मोफतपणे टाकण्यात येते, पुरवण्यात येते. त्यासाठी तुम्ही हे टेलिग्राम चॅनल, टेलिग्राम ग्रुप आणि व्हॉट्सअप तिन्ही जॉईन करा, जेणेकरून तुमची येणाऱ्या परीक्षेची चांगल्या पद्धतीने तयारी होईल. तर आता विद्यार्थी मित्रांनो, पाहूत मराठी व्याकरणातील काही महत्त्वाचे असे प्रश्न आणि उत्तरे. तर विद्यार्थी मित्रांनो, चालू करूत आजचं व्हिडिओ लेक्चर. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्हाला मी मराठी व्याकरणातील लिंग या घटकातील 30 असे महत्त्वाचे प्रश्न दाखवणार आहे आणि 30 महत्त्वाचे प्रश्न संपल्यानंतर शब्दसंधी किंवा शब्दसंपत्ती या घटकावरील काय महत्त्वाचे असे शब्दसुद्धा दाखवणार आहे, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या परीक्षेची चांगल्या पद्धतीने तयार होईल. तर आता विद्यार्थी मित्रांनो, पाहूत आजचे महत्त्वाचे असे काही प्रश्न आणि उत्तरे. तर प्रश्न क्रमांक 1 बघा, खालीलपैकी कोणत्या शब्दाचा वापर स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी अशा दोन्ही प्रकारे होतो? तर त्याचं उत्तर असेल बाघ. बाघ हा शब्द स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी या दोन्ही प्रकारामध्ये मोडला जातो. प्रश्न क्रमांक 2 पहा, विरुद्धलिंगी शब्द ओळखा. खोड. विद्यार्थी मित्रांनो, खोडचं विरुद्धलिंगी काय येईल? खोड हा पुल्लिंगी आहे. तर कालवड, तर त्याचा हा विरुद्धादिलिंगी असेल. पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणते शब्द स्त्रीलिंगी आहे? तर खालीलपैकी विहीर हे शब्द स्त्रीलिंगी आहे आणि तिन्ही जे शब्द दिले आहेत ते पुस्तक नपुसक लिंगी आहे, ते चित्र हे सुद्धा नपुसक लिंगी आहे आणि ते आड ते काय आहे ते सुद्धा नपुसक लिंगी आहे. तो जर आला तर पुल्लिंगी, ती आली तर स्त्रीलिंगी आणि ते आलं तर नपुसक लिंगी. म्हणजे हे प्रत्यय ठरवले जाते, लिंग ठरवण्यासाठी कोणत्याही शब्दाच्या आधी जे शब्द वापरला जाते त्याला प्रत्यय म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 4, माझे गाव मला फार आवडते या वाक्यातील गाव या शब्दाची लिंग ओळखा. तर गाव या शब्दाची लिंग असेल नपुसकलिंगी.
कारण की ते गाव आपण म्हणताना कसं म्हणतो ते गाव, ते काय असते हे नपुसकलिंगीमध्ये मोडल्या जाते. पुढील प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 5, लुच्चीगिरी या शब्दाची लिंग ओळखा. तर लुच्चीगिरी या शब्दाची लिंग असते स्त्रीलिंगी. पुढचा प्रश्न पहा, पुढीलपैकी कोणती जोडी वेगळी आहे. तर पुढीलपैकी बोकड आणि शेळी ही जोडी वेगळी असेल. पुढचा प्रश्न पाहू, प्रश्न क्रमांक 7 पहा, वानर या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. तर वानर या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप होईल वानरी. पुढील प्रश्न पहा, स्त्रीलिंगी रूप ओळखा. बोका, बोक्याचं काय होईल तर भाटी होईल. पुढील प्रश्न पहा, पुढीलपैकी कोणता शब्द तीन लिंगात सोयीस्करपणे वापरला जातो. तर बाळ, पोर, मुलगा हे असे काही मोजके शब्द आहेत जे की तीन लिंगामध्ये वापरले जाते. तर यापैकी पोर हा आपल्या ऑप्शनमध्ये आहे, म्हणजे याचं उत्तर असेल पोर. लिंग ओळखा, साखर भात. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे सामासिक शब्द असतात त्या सामासिक शब्दामध्ये जो दोन नंबरचा शब्द असतो, दोन नंबरला शब्द कोणता आहे, तर दोन नंबरला शब्द आहे इथं भात. भात, भात हा शब्द काय असणार, तो नक्कीच पुलिंगी असणार. आपण म्हणताना म्हणतो बघा, तो भात, ते वरण, ती पोळी. त्याच पद्धतीने जर दोन नंबरच्या शब्दानुसार हा याचे लिंग गृहित धरत असते. परंतु याच्यामध्ये एक अपवाद आहे, बाई माणूस. बाई माणूस हा शब्द स्त्रीलिंगीमध्ये मोडला जातो, फक्त एकमेव असा हा अपवाद आहे. तर पुढील प्रश्न पहा, लिंग ओळखा, पुरणपोळी. मी आताच सांगितलं होतं तुम्हाला की शेवटचा शब्द काय असणार, पोळी. पोळी काय येते, ती पोळी. ती कोणासाठी वापरतात, तर स्त्रीलिंगीसाठी वापरतात. म्हणून याचं उत्तर असेल स्त्रीलिंगी. पुलिंगी शब्द ओळखा. तर पुलिंगी शब्द कोणता असेल, देखावा. भाऊ बहीण, भाऊ बहीण. आता मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, तर तुम्हाला मी कोणता शब्द सांगितला होता आता, तर बाई माणूस हा मी तुम्हाला शब्द सांगितला होता. तर त्याच पद्धतीने हा सुद्धा शब्द आहे, बाहू बहीण. तर या शब्दाच्या शेवटी काय आहे, बहीण. तर बहीण हे स्त्रीलिंगी असते. तर याचं उत्तर असेल स्त्रीलिंगी. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न पहा, लिंगाचे मुख्य प्रकार किती. तर लिंगाचे मुख्य प्रकार 3, पुलिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी. म्हणून याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. उत्तरसुद्धा 3 असेल आणि पर्यायसुद्धा 3 असेल. 15वा प्रश्न पहा, सामासिक शब्दाचे लिंग कोणत्या शब्दाच्या लिंगावरून ठरते. तर मी तुम्हाला आताच थोड्या वेळाकाळी सांगितलं होते की सामासिक शब्दाची लिंग हे त्याच्या शेवटच्या शब्दावरून ठरते. तर याचा ऑप्शन असेल पर्याय क्रमांक 4, शेवटच्या शब्दाच्या लिंगावरून ठरवल्या जाते. पुढील काही प्रश्न पाहू, प्रश्न क्रमांक 16, शरीर हा शब्द कोणत्या लिंगात वापरतात. तर शरीर हा शब्द नपुंसक लिंगी या लिंगामध्ये वापरतात. ते शरीर, शरीराच्या आधी काय आलेलं आहे, ती आलेलं आहे, ती हे कुठं वापरतात, तर नपुंसक लिंगामध्ये वापरतात. भगवती या शब्दाचे पुलिंगी काय असेल, तर भगवती या शब्दाचे पुलिंगी असेल भगवान. पुढचा प्रश्न बघा, खाली दिलेल्या शब्दाच्या यादीतून एकाच अर्थाचे शब्द 3 वेगवेगळ्या लिंगात आढळतात, तर ते पर्याय कोणता. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, रुमाल, पागोटे, पगडी. आता पहा याच्यामध्ये कसं कसं वापरलं जाते, तर ते रुमाल, तो पागोटा आणि ती पगडी, म्हणजे पुलिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी या तिन्ही लिंगामध्ये हे शब्द वापरलेले आहेत. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 19, वाघ्या या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द ओळखा. तर वाघ्याचं काय असेल, मुरळी असेल. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 20, गायरान या शब्दाचे लिंग ओळखा. तर गायरानचं काय असेल, नपुंसकलिंगी, ते गायरान. म्हणून याचं उत्तर असेल नपुंसकलिंगी, पर्याय क्रमांक 2. पुढीलपैकी व्याकरणदृष्ट्या अनुक्रमे पुलिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी नामाचा योग्य शब्दसमूह असणारा योग्य पर्याय कोणता. तर दिवा, पंती, तेज. तो दिवा, ती पंती आणि ते तेज या पद्धतीने ते आपण सांगू शकतो. प्रश्न क्रमांक 22, ज्या नामाचा उपयोग वेगवेगळ्या लिंगी होतो त्यांना काय म्हणतात. तर उभयलिंगी म्हणतात. याआधी मी तुम्हाला एक प्रश्न सांगितलेला आहे की एका शब्दाची तिन्ही लिंगामध्ये कसा वापर केला जातो, तर त्यालाच काय म्हणतात, उभयलिंगी म्हणतात. प्रश्न क्रमांक 23, विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. तर विद्वानचं काय असेल, विदुषी असेल, हे तुम्ही लक्षात ठेवा. यापुढील काही प्रश्न पाहूत. प्रश्न क्रमांक 24, खालील शब्दातील नपुंसकलिंगी शब्द ओळखा.
नपुंसकलिंगी शब्द असेल वासरू, ते वासरू, तो दगड, ती भिंत, ती नदी, हे सुद्धा कसे येतात पुल्लिंगी स्त्रीलिंगी येतात. पण आपल्याला विचारलं काय नपुंसकलिंगी, म्हणून उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 वासरू. प्रश्न क्रमांक 25, नामाच्या रूपावरून पुरुष जातीचा अथवा स्त्री जातीचा बोध न होता त्या दोनाहून भिन्न अशा जातीचा बोध होतो तर त्यास काय म्हटले जाते, तर त्यास म्हटले जाते नपुंसकलिंगी. म्हणजे त्या शब्दाचा किंवा त्या शब्दावरून लिंग आपल्याला ठरू शकत नाही, तो पुल्लिंगी असेल किंवा स्त्रीलिंगी असेल आपण हे सांगू शकत नाही. पुढील प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 26, पुढीलपैकी कोणते सर्वनाम लिंगभेदाने बदलत नाही, तर मी हा शब्द तिन्ही लिंगामध्ये वापरला जातो. पुढील प्रश्न पहा, ओढा या शब्दाची लिंग ओळखा, ओढाचा असेल पुल्लिंगी, तो ओढा, ते तो ओढा, ती नदी, आणि ते आपण त्याला एक शब्द आहे म्हणजे आता आठवत नाही आहे, जर तुम्हाला आठवला तर तुम्ही कॉमेंट करायला विसरू नका. पुढचा प्रश्न बघा, राजहंस या नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते आहे, तर राजहंस या नामाची स्त्रीलिंगी राजहंसी होईल. पुढील शब्दातून स्त्रीलिंगी शब्द ओळखा, तर मूर्ती हे त्याचे बरोबर उत्तर असेल. आजचा शेवटचा प्रश्न, पुढीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी आहे, तर पुढीलपैकी स्त्रीलिंगी शब्द असणारा शब्द आहे मुलगी. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपले महत्त्वाचे असे 30 प्रश्न संपलेले आहेत, आणि यापुढे आता तुम्हाला मी मराठी व्याकरणातील अतिशय महत्त्वाचे असे घटकसुद्धा दाखवणार आहे आणि महत्त्वाची अशी माहितीसुद्धा सांगणार आहे ज्यावरती प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. याआधी पण विचारले गेले आहेत आणि यापुढीलसुद्धा परीक्षेमध्ये यावरती प्रश्न विचारणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रांनी याची लिंक तुम्ही शेअर करा. चला तर पाहूत महत्त्वाची अशी माहिती. तर विद्यार्थी मित्रांनो, आता पाहूत क्रियाविशेषण अवयव. ज्या अवयवनी क्रियाच्या कोणत्याही प्रकारचे वैशिष्ट्य दाखवले जाते त्यास क्रियाविशेषण अवयव असे म्हणतात. क्रियाविशेषणाची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत, तिथे कर माझे जुळतील, तिथे म्हणजे काय आले, जागा आली, स्थळ आली, त्यामुळे हे काय असणार, क्रियाविशेषण असणार. तेथून नदी वाहते, तेथून म्हणजे काय आलं, स्थळ आलं, स्थळाचा उल्लेख आला म्हणून तो काय असणार, क्रियाविशेषण अवयव असणार. काल शाळेला सुट्टी होती, काल काय आला, तर हे आला क्रियादर्शक किंवा स्थळवाचक किंवा कालवाचक, तर हा सुद्धा क्रियाविशेषणाचा प्रकार येतो. परमेश्वर सर्वत्र आहे, सर्वत्र आहे म्हणजे काय, तो सगळीकडे आहे, सगळीकडे आहे म्हणजे काय झालं, स्थळवाचक झालं. रस्त्यातून जपून चालावे, जपून चालावे म्हणजे काय येणार, हे सुद्धा क्रियाविशेषणाचाच प्रकार येणार. तो वाचताना नेहमी अडकळतो, नेहमी काय असणार, हे सुद्धा क्रियाविशेषण असणार. मी अनेकदा बजावली, हे सुद्धा क्रियाविशेषण असणार. पुढील माहिती पाहूत, आता पाहूत केवल प्रयोगी अवयव. जी अवयव बोलणाऱ्याच्या मनातील हर्ष, शोक, आश्चर्य, तिरस्कार, अनुमोदन इत्यादी भाव किंवा वृत्ती दाखवितात त्यांना केवल प्रयोगी अवयव असे म्हणतात. केवल प्रयोगी अवयवाची काही उदाहरणे पुढील प्रमाणे, अय्या इकडे तू, म्हणजे याला आश्चर्य झालेले आहे. एखाद्या व्यक्तीला आपण बघितल्यावर आश्चर्य व्यक्त करतो, ते सुद्धा ते कशात येणार, केवळ प्रयोगी अवयवामध्ये येणार. अरे अरे काय दशा झाली त्याची, म्हणजे हे काय येणार, हे सुद्धा एक आपल्या मनातील शोक येणार. चूप, एक शब्द बोलू नकोस, हे काय येणार, तिरस्कार दर्शकमध्ये येणार. आहा किती सुंदर फुले, हे सुद्धा आश्चर्य दर्शकमध्ये येणार. आता पाहूत उभयनेवी अवयव. दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्य यांना जोडणाऱ्या शब्दाला उभयनेवी शब्द असे म्हणतात. उभयान्वी अवयवाची काही पुढीलप्रमाणे उदाहरणे पाहता येईल. विद्यार्थी मित्रांनो, नेहमी प्रत्येक विद्यार्थी शब्दयोगी अवयव आणि उभयान्वी अवयव यामध्ये कन्फ्यूज होतात, तर कन्फ्युजन मी तुमचं दूर करून टाकतो. शब्दयोगी अवयव हे नेहमी नामांना किंवा एखाद्या विशेषणाला चिटकून येतात, म्हणजे त्याला जोडून येतात, तर उभयान्वी अवयव हे नेहमी सेपरेट येतात, म्हणजे वेगळे येतात, ते कोणत्याही शब्दाला जोडून येत नाही. ही एकमेव ट्रिक तुम्ही लक्षात ठेवा, जेणेकरून तुमचं कन्फ्युजन कधीच होणार नाही. तर याची उदाहरणे पाहूत, विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. तर विद्यार्थी मित्रांनो, आणि जो शब्द आलेला आहे तो कोणाला चिटकून आलेला आहे का, तर तो वेगळा आलेला आहे. आंबा व फणस ही कोकणातील फळे आहेत, व हा शब्दसुद्धा वेगळा आलेला आहे. जनतेची सेवा करा म्हणजे तुम्हाला जनता निवडून देईल, तो म्हणाला की मी हरलो.
वैद्याने चांगले औषध दिले पण उपयोग झाला नाही, तरी त्याची काही महत्त्वाची उदाहरणे होती, यावरून तुम्हाला हा नक्कीच कळाला असेल. आता पाहूत शब्दयोगी अवयव. मी तुम्हाला याआधीसुद्धा थोडक्यात सांगितलं आहे, तर आता आपण त्याची काही उदाहरणे आणि त्याची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये पाहूत. जे अवयव शब्दाला जोडल्याने त्या शब्दाचा इतर दुसऱ्या शब्दाशी असलेला संबंध दाखविला जातो त्या अवयवास शब्दयोगी अवयव असे म्हणतात. शब्दयोगाची काही महत्त्वाची उदाहरणे पुढीलप्रमाणे पाहता येईल. त्याच्या घरावर केले कोले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, वर हा शब्द जो घराच्या घरा या शब्दाला जोडून आलेला आहे, त्यामुळे हा शब्दयोगी अवयव असेल. शब्दयोगी अवयव काय करतो? नामाला जोडून येतो किंवा विशेषणाला जोडून येतो. त्यामुळे तुम्ही हे पॉईंट लक्षात ठेवा. टेबलाखाली पुस्तक सापडले, सूर्य ढगामध्ये लपला, देवासमोर दिवा लावला आहे किंवा लावला. आता पाहूत उपसर्ग घटित शब्द. संस्कृतमधील उपसर्ग शब्दाच्या पूर्वी किंवा शब्दाच्या मागे जे लावले जातात आणि ते संस्कृतमधून आलेले असतात. अति, आधी, अभी, अनु, आप, आ, आओ, अत, उप, दुरा, नीर, नी, परा, परी, प, प्रति, वी, सम, सु, हे काय झाले? संस्कृतमधील काही उपसर्ग झाले. तर मराठीतील काही उपसर्ग पहा. अ, अन, आड, अद, आओ, नी, पट, पड, भर. फारसी आणि अरबी शब्दातील काही उपसर्ग पहा. एन, कम, गेर, दर, ना, बंद, बिन, बे, हजर, गैरहजर. भावार्थ सिंधू हा ग्रंथ कोणी लिहिला? तर विद्यार्थी मित्रांनो, भावार्थ सिंधू हा ग्रंथ विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी लिहिला. ज्ञानेश्वर महाराजाचे जन्मस्थान कोणते? तर ज्ञानेश्वर महाराजाचे जन्मस्थान आपेगाव, जिल्हा पुणे, इथे त्यांचा जन्म झालेला आहे. करा व मरा व चले जाओ हे संदेश महात्मा गांधींनी भारतीयांना कोणत्या दिवशी दिले, म्हणजे केव्हा दिले? तर 8 ऑगस्ट 1942 चले जाओ आंदोलनाच्या वेळेस हा नारा त्यांनी दिलेला आहे. एकनाथी भागवत या ग्रंथात किती ओव्याचा समावेश आहे? तर एकनाथी ग्रंथात, एकनाथी भागवत या ग्रंथामध्ये 20,000 ओव्याचा समावेश आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ आता पाहूत आपण शब्दसंपत्ती या घटकातील महत्त्वाचे असे शब्द. यावरती आतापर्यंत बऱ्याच परीक्षेमध्ये प्रश्न आलेले आहेत आणि यापुढेसुद्धा परीक्षेमध्ये तुम्हाला यावरती प्रश्न पाहायला मिळतील. चला तर पाहूत काय महत्त्वाचे असे शब्द. अनुमान. अनुमान म्हणजे काय? हाय गय, उपेक्षा, दुर्लक्ष. अचानक, अनपेक्षित, अकस्मात, एकाएकी. अघटित, विलक्षण, चमत्कारिक. अग्र, टोक, पुढचा भाग. अघोर, भीतीदायक, भयंकर, वाईट. अटकळ, अंदाज, तर्क, अनुमान, कयास. आचरट, फाजील, वात्य, खोडकर. आजीजी, लाचारी, दीनता, अजर्व. अट्टहास, आग्रह, दुराग्रह, अत्याचार. अवकाश, विधी, समय, वेळ, काळ. अवडंबर, अविभार्ब, डोल, देखावा. अशुद्र, आशील, बिभत्स. अपूर्व, असामान्य. आही, सर्प, साप, व्याळ किंवा भुजंग, हे सुद्धा त्याला एक शब्द आहे. आहेव, सौभाग्यवती, सुवासिनी, सवासन आणि सो. अस्थिर, चंचल, क्षणिक. अपंग, व्यंग, लुळा, विकल, दिव्यांग. अमाप, पुष्कळ, भरपूर, विपुल, लुई. अभिनय, हावभाव, अंगविक्षेप. अमृत, सुधा, पीयूष. अवघड, कठीण, बिकट. अखंड, संपूर्ण. विद्यार्थी मित्रांनो, आता पाहूत काही लेखक आणि त्यांची टोपण नावे. तर सगळ्यात आधी पाहूत शाहीर आनंद घोलप. तर यांना आनंद फंदी या नावाने ओळखलं जात असेल आणि यांचा फटका सगळ्यात जगप्रसिद्ध आहे. पुढील पहा दत्तात्रय आनंद आपटे. यांना आनंतनय या शब्दाने ओळखले जात होते. नारायण गजानन आठवले, अनिरुद्ध पुनर्वसू, आत्माराम रावजी देशपांडे, कवी अनिल, महबूब पठाण, अमर शेख. आणि अमर शेख यांनी जे महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये फार असे मोठ्याचे काम केलेले आहेत आणि यांची गीते भरपूर गाजलेली आहेत त्या काळाच्या उठावामध्ये, त्या काळाच्या चळवळीमध्ये. दिनकर गंगाधर केळकर, अज्ञातवासी.
वीला बर्वी आनंद चिंतामण त्र्यंबक खानोलकर आरती प्रभू ढोंडो वासुदेव गद्रे काव्य विहारी हरिहर गुरुनाथ कुरकर्णी कुंज विहारी स आ शुल्क कुमुद विवा शिरवाडकर कुसुमाग्रज सेतू माधव पगडी कृष्णकुमार पकी आत्रे केशव कुमार नारा फाटक करिश्मा कृष्णाजी केशव दामली केशव सूत केशव कुमार आणि केशव सूत या दोघांमध्ये खूप जणांचं कन्फ्युजन होते, त्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवा. गदी माणगुळकर गदिमा शंकर केशव कानोटकर कवी गिरीश माणिक शंकर गोडघाते कवी ग्रेश विष्णुशास्त्री चिपळूणकर गोल्या घुबड. तर विद्यार्थी मित्रांनो, आता पाहूत शब्दसंपत्ती या घटकातील काही महत्त्वाचे असे शब्द. आता पाहूत समानार्थी शब्द. उपहास चेष्टा थट्टा मस्करी उमेद हिम्मत धैर्य उत्साह उत्कृष्ट उत्कृतीत आतुर अधीर ऋण कर्ज उपकार ऋण एकाग्र एकतान एकचित्त स्थिर. आता पाहूत शब्द समूहाबद्दल एक शब्द. अन्न देणारा अदाता ज्याचा विसर पडणार नाही असा अस्मरणीय धर्मात जीवन मिळण्याचे ठिकाण अन्नछत्र ज्याची कशाशी तुलना करता येणार नाही असे अतुलनीय जे साध्य होणार नाही ते असाध्य. आता पाहूत विरुद्धादी शब्द. भद्र अभद्र तिरका सरळ दीर्घ ह्रस्व दोषी निर्दोष कडक सौम्य. एकाच शब्दाचे भिन्न भिन्न अर्थ. उदाहरण दाखला दृष्टांत नमुना ओढ आकर्षण हिसका ताण अडचणीची स्थिती कल होस तृष्णा इच्छा. ओस निर्जन रिकामा शून्य नारळ केळी इत्यादीचे सोपाट काथ्या नाकाचा आतील हाड दव धुके झाडाची सावली. ओढा प्रवाह कल आकर्षण अंक मांडी एक दोन तीन चार असे आकडे खून नाटकाचा एक भाग नियत कालकाची एक प्रत. आता पाहूत विरुद्धादी शब्द. आपुलकी दुरावा कलंक भूषण किमान कमाल अंकुचित विस्तारित जावक आवक. समानार्थी शब्द. अमाप पुष्कळ विपुल भरपूर खूप अडथळा मनाई मज्जाव आडकाठी अगत्य आस्था कळकळ आपुलकी कवळला आदर अमित्य असंख्य अगणित अमर्याद अपार अरण्य वन कानन विपिन जंगल आठवी. आता पाहूत काही वाक्यप्रचार. लेंड्या टाकणे भीतीने गडबडून जाणे लेंडार माटीस लागणे पाठीस लागणे पुष्कळ मुळेबाने असणे लोखंडाचे चने खाणे खडतळ प्रयत्न करणे लोंडणे मागे लागणे नकोशी काम करणे लागणे लोण पसरविणे प्रसार करणे. एका शब्दाचे भिन्न शब्द. अंबर आकाश वस्त्र अंग संबंध शरीर कौशल्य अवयव पदार्थाचा घटक विभाग बाजू दिशा अंतर खंड फरक विपरीतपणा भेदभाव कसूर तफावत चूक अशुद्ध मन हृदय रहस्य दुसरा अंतरिक्ष आकाश आतील बाजू कष्ट शारीरिक श्रम थकवा दुःख व्याधी संकट त्रास. समानार्थी शब्द. कालागत भांडण वेर कळ लावालावी काळजी चिंता विवंचना फिकीर परवा तमा कान कर्ण इंद्रिय कावळा काक एकाक्ष वायस कारस्थान कट खळ मसलत. तर विद्यार्थी मित्रांनो, ही तुमच्या या व्हिडिओतील शेवटची माहिती मराठीतील विशेष काय अशी माहिती. मराठी भाषेचे पाणिनी दादोबा पांडुरंग तडकरकर मराठी भाषेचे जॅक्सन कृष्णशास्त्री चिपळूणकर मराठी भाषेचा शिवाजी विष्णुशास्त्री चिपळूणकर मराठी भाषेचे निबंधकार विष्णुशास्त्री चिपळूणकर मराठी भाषेचे नाट्यछटाकार नारायण मुरलीधर गुप्ते मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर आधुनिक मराठी कथेचे जनक गंगाधर गाडगीळ आधुनिक मराठी गद्याचे जनक विष्णुशास्त्री चिपळूणकर आधुनिक मराठी काव्याचे जनक केशव सूत आधुनिक मराठी नवकानेचे जनक बारशी मर्डेकर आधुनिक मराठी कवितेच्या जननी सावित्रीबाई फुले आधुनिक मराठी कादंबरीचे जनक
हाना आपटे मराठी विडंबन काव्याचे जनक पकी आत्री त्यांनाच आपण केशव कुमार या नावाने ओळखतो आणि केशव शोध म्हणले की दामली. मराठीतील मुक्त छंदाचा प्रणेता कवी अनिल. मराठी वाडमयाच्या पहाटेचा शुक्रतारा मुकुंदराज. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करायला विसरू नका. मी अशी अपेक्षा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करून घ्या आणि याच्या बाजूला असलेल्या नोटिफिकेशन बेललासुद्धा क्लिक करून घ्या. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर याची लिंक तुम्ही तुमच्या सगळ्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना आपल्या चॅनेलला जॉईन व्हायला सांगा. आणि याची जर PDF पाहिजे असेल तर खाली तुम्हाला टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे, त्यावरती तुम्ही जा आणि याची PDF तुम्ही डाउनलोड करून घ्या. तसेच या आधीच्या व्हिडिओचीसुद्धा तुम्हाला तिथे PDF मिळून जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूत पुढील व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूत पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक सूचना वजा विनंती की उद्या पुढील टप्प्याचं लोकसभेचं मतदान आहे. तर ज्या विद्यार्थी मित्रांचं मतदान आहे त्यांच्या एरियामध्ये जर मतदान असेल तर त्यांनी कृपया करून मतदानाला जावे, जेणेकरून येणाऱ्या राजकीय संघर्षात जो आहे जो आपल्याला आपलं भावी आयुष्य घडू शकतो आणि योग्य असा नेताच आपण निवडावा. आणि मी अशी विनंती करतो की 100% जणांनी आपलं मतदानाचा हक्क बजावा, हे आपलं मूलभूत कर्तव्य आणि मूलभूत हक्कसुद्धा आहे. घटनेतील कलम 376 आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे आणि तो तुम्ही बजवावा अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो. त्यामुळे लोकशाहीला मजबूत करायचं असेल तर तुम्ही मतदान केलंच पाहिजे. आणि उद्या ज्या विद्यार्थी मित्राचं मतदान आहे त्यांनी नक्कीच मतदानाला जावे आणि मतदान करावे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूत पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.